नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या युट्यूब चॅनलवरती बघा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो विश्लेषणात्मक व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये काय होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जो विश्लेषणात्मक व्हिडिओ असल्यामुळे तुमच्या करंट तुमच्या करंट न, करंट अफेअर्स आणि जी केमध्ये पण तुमची इम्प्रुव्हमेंट होणार आहे बघा मित्रांनो तर बघा आहे या व्हिडिओचा आजचा आपलं टॉपिक काय आंध्र प्रदेशात तेरा नवीन जिल्ह्यांची जी निर्मिती होत आहे त्या त्यामागे उद्देश काय विकेंद्रीकरण हे उद्देश आहे की त्याच्यामागे काय राजकीय लाभ आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ जराही स्किप नका करू कारण खूप इम्फॉर्मे इंपौर्मि... इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळणार आहे तसंच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जी मी तुम्हाला टाकत असेल ते तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन मिळत जाईल सोबतच नोटिफिकेशन बिल ऑन करत चला ओके तर चला आपण बघूया बघा मित्रांनो आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी सरकारने तेरा नवीन नवीन जिल्ह्याची निर्मिती केली आहे नव्या जिल्ह्याची भर पडल्याने आंध्र प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या सव्वीस झाली आहे छोट्या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रत्येक जिल्ह्यातील सरासरी लोकसंख्या ही एकोणीस लाख झालेली आहे छोट्या जिल्ह्यांमुळे अधिकारांचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होईल ऑबियस आहे मित्रांनो बघा छोटे जिल्हे असल्यामुळे काय होणार आहे तिथे सत्तेचे जे किंवा अधिकाराचे जे विकेंद्रीकरण होणार आहे गावातील किंवा जे शहरातील लोक आहेत गावातील लोकांना शहरात जाण्यासाठी जवळच्या जवळ काय एकदम म्हणजे ते कन्व्हिनियंट होऊन जाईल ओके तर बघा त्याच्यामागचं दुसरं कारण आपण इथं बघूया बघा असा दावा जिल्ह बघा असा दावा मुख्यमंत्री जगनमोहन यांनी केलेला आहे नव्या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रशासकीय सुधारणा होऊन नागरिकांना त्याचा लाभ होतो का हे कालांतर स्पष्ट होईल पण जिल्ह्याची निर्मिती करून जगमोहन यांना राजकीय लाभ जरूर घेतला आहे बघा ऑब्वियस आहे जर सर बघा विकेंद्रीकरण झालं नवीन नवीन छोटे जिल्हे जर निर्माण झाले तर नागरिकांना त्यांचा फायदा होणारच आहे पण याच्या याच्यामुळे तर राजकीय लाभ पण होऊ शकतो हे पण एक एका पद्धतीने बरोबर आहे ओके च, चला आपण बघूया आणखी बघा नवीन जिल्ह्याच्या निर्मितीचे कारण काय आपण बघूया बघा आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशमध्ये तेरा जिल्हे शिल्लक होते आपल्याला माहिती आहे मित्रांनो आंध्र प्रदेशचं विभाजन झालंय तर आंध्र प्रदेशाचं विभाजन होऊन त्याच्यापासून कोणतं जिल्हा राज्य वेगळं झालं तेलंगणा ते वेगळं झालं ओके तर त्यावेळेस काय झालं होतं बघा तेव्हा तेरा जिल्हे शिल्लक होते उर्वरित जिल्हे तेलंगणात गेले विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात जनमो जगमोहन यांनी छोट्या जिल्ह्याच्या निर्मितीचे आश्वासन दिलेले होते त्यानुसार तेरा नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली विद्यमान जिल्ह्यांचे विभाजन करून नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली साधारणपणे एक लोकसभा मतदारसंघामध्ये एक जिल्ह्याची निर्मिती या निकषावरती याची निर्मिती करण्यात आलेली आहे बघा नव्या जिल्ह्याच्या निर्मितीनंतर आंध्र प्रदेशामध्ये आता एकूण जिल्ह्यांची संख्या किती झालेली आहे सव्वीस संख्या झालेली आहे बघा जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सच्या माध्यमातून तुम्हाला हा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आंध्र प्रदेशमध्ये जिल्ह्याची संख्या आता किती तर आता तीच संख्या झालेली आहे सव्वीस तत्पूर्वी मत मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओमध्ये प्रश्न विचारू इच्छितो तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करू शकता की आंध्र प्रदेशपासून जो विभाजन झालं आहे तेलंगणाचं तेलंगणाचं जे विभाजन झालं ते कोणत्या वर्षी झालं किंवा त्याची संपूर्ण डेट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता ओके डेट सहित इयर वगैरे ओके तर चला आपण बघूया बघा नवीन जिल्ह्याच्या निर्मितीबाबत आंध्र सरकारची भूमिका काय अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशानेच छोट्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आल्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे त्यातूनच अमरावती विशाखापट्टणम कर्नूल या तीन राजधान्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आपल्याला माहिती आहे की आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्या तीन राजध्यांची घोषणा झालेली होती बघा त्याच्यानंतर काय झालंय परंतु अलीकडेच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सरकारच्या तीन राज्यांचा निर्णय रद्द ठरवला व अमरावती हेच श राजधानीचे शहर म्हणून विकसित करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नये व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यामागेच करण्याकरिताच तीन राजधान्यांची शहरे व छोट्या जिल्ह्याची निर्मिती हा उद्देश आहे छोट्या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे लोकांची कामे लवकर मार्गी लागतील आणि प्रशासन गतिमान होईल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला आहे चला बघा जिल्ह्याची निर्मितीचा फायदा किती होणार आहे आपण बघूया बघा शाश्वत विकासाचे ध्येय शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवूनच जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे सध्या जिल्ह्यांची सरासरी लोकसंख्या अडतीस लाख लाखापेक्षा जास्त कि एग एग होती बघा मित्रांनो सरासरी लोकसंख्या आता किती आधी किती होती अडतीस लाख आता नवीन जिल्ह्यांची निर्मितीमुळे ही लोकसंख्या काय झाली होती हीच जी लोकसंख्या आहे आधी ही सर्वात ही जी लोकसंख्या देशात सर्वाधिक होती ओके पण आता नवीन लोकसंख्या निर्मिती नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे काय झालं आहे नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे सरासरी लोकसंख्या ही आता एकोणीस लाख झालेली आहे ओके तर बघा जिल्हा मुख्यालय जवळ असल्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल तसेच छोट्या जिल्ह्यांमुळे प्रशासकीय निर्णय पटापट होतील असा आंध्र प्रदेश सरकारचा दावा आहे निर्मितीमुळे जगनमोहन यांना राजकीय फायदा होऊ शकतो आता लोकांना जर आवडलं तर लोक बोटिंग तर करणारच वोटिंगचा फायदा तर जगनमोहन रेड्डी यांना होऊ शकतो पण त्याच्यामध्ये आता लोकांचा पण फायदा आहे आणि जर गव्हर्नमेंटचा पण फायदा होत असेल तर त्याच्यामध्ये दोघांचा पण फायदा आपण असं म्हणू शकतो ओके बघा याच्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातील याच्यामध्ये महाराष्ट्राचा रोल म्हणजे महाराष्ट्राचा रोल नाही ॲक्च्युली महाराष्ट्राची परिस्थिती काय जिल्ह्यांबाबत आपण बघूया बघा महाराष्ट्रात पृथ्वीराज सरकार पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या काळात पालघर या छत्तीसव्या जिल्ह्याची निर्मिती झाली सर्वांना माहिती आहे तर बघा फडणवीस सरकारच्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली नव्हती तर सध्या आता बघा नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव या नवीन जिल्ह्याचा निर्मितीला शिवसेनेचे प्राधान्य आहे शिवसेनेकडून आता प्रयत्न सुरू आहे की एक नवीन जिल्हा नाशिकचा नाशिकला तोडून चा निर्मीतीस। एक नवीन जिल्हा मालेगाव बनवण्याचा शिवसेनेचा विचार आहे बघा सध्या तरी नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच निर्मितीचा विषय महाविकास आघाडी सरकारसमोर नाही फक्त हे एक प्राधान्य आहे शिवसेनेचं पण सध्या तरी असा कुठलाही कुठलीही योजना आता महाराष्ट्र सरकार किंवा महाविकास आघाडीची नाही तर बघा मित्रांनो हा ही माहिती होती संपूर्ण तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता तर ही होती संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा Thank you, Daddy.